इचलकरंजीमधील शाहू हायस्कूलमध्ये आपत्ती दिनानिमित्त प्रात्यक्षिकं पार पडली आहेत. इचलकरंजीमधील शाहू हायस्कूलमध्ये सकाळच्या सुमारास अचानकपणे अग्निशमन दलाच्या 2 गाड्या व पोलिसांची गाडी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने हालचाली करत पाण्याचा मारा सुरू केला, पण काही मिनिटांनंतर आपत्ती काळात युद्धपातळीवर करावयाच्या हालचालींसाठी प्रात्यक्षिकं म्हणजेच डेमो घेण्यात आल्याची समजताच गर्दी पांगली. इचलकरंजी नगर परिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ पवन म्हेत्रे यांनीही प्रात्यक्षिकं घेतली. या संदर्भात पोलीस प्रशासन अथवा अग्निशामक दलाला काहीच कल्पना नव्हती, परंतु दोन्ही पथकं घटनेची माहिती मिळताच निर्धारित 3 मिनिटातच घटनास्थळी पोहोचली. तसेच तातडीने रुग्णवाहिकाही दाखल झाली. त्यानंतर सर्वांना घटनेची माहिती देऊन पुढील कारवाई करण्यास सांगण्यात आलं. पोलीस व अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करत पंचनामा, पाहणी आदी प्रात्यक्षिकं सादर केली. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर जमलेली गर्दी पांगली. यामध्ये संजय कांबळे, अग्निशमक दलाचे जवान व पोलीस सहभागी होते. आज आपत्ती दिनानिमित्त शाळेमध्ये प्रात्यक्षिक करण्यात आली. यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कशा पद्धतीने चालू करणे आणि बंद करणे याचं देखील या ठिकाणी आपण प्रॅक्टिस प्रात्यक्षिक करणार आहोत. आता एक पाहिजे आता एक प्रश्न आला तर घाबरून काय काय काम आहे काय तुम्ही घाबरून काय का नाही काम आहे तर आपण रेग्युलेटर बंद केला आग उघडलो तर आपण समजा कोटात पेटलेला तर आपण याला जास्ती जास्त काही करू शकत नाही इथले इंजन नाही आपल्याला पोचत नाही तर आपण जास्तीत जास्त तिथे जाऊन आपण हातात देखील या ठिकाणी सिलेंडर पेटल्या म्हणून आता हे सिलेंडर पेटलेला आहे पण आपण इजू करू शकतो पश्चिम गरज असं तर आपण याचा जोरा करतो अशा साध्या साध्या गोष्टी पण या असतात न घाबरता काही होत नाही याला कुठल्या प्रकारचं काय होत नाही ते साधे शिंपल आहे असं करतो आणि लगेच आपण तिसऱ्या वरच्या माळ्यावर जाऊ शकतो तर अशा पद्धतीने अडकला असेल किंवा इथून आपल्याला फायरिंग करायचं असेल तर त्याचा सेफ्टी बेल्ट घालून आपण पद्धतीने वापर केला जातो. या आता आपण जे जे लोजन दाखवले आपण चालू करून